I'm
माशाच्या पर्व काळावर आजचं कीर्तन कोणामुळे घडलं? बापूमुळे घडले. फोनवर म्हणले एक घंटा महाराजाला कीर्तन करू द्या तर करू द्या घरचाच महाराज काय बाळ. मग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निघालेला अभंग गुरु बद्दल आहे. गुरु कसा पाहिजे, गुरु कसा असतो, गुरु कसा असला पाहिजे याच्यावर आपलं कीर्तन आहे. बघतो मग आपल्याला पूजा करायची आहे गुरुची. गुरु म्हणजेच देव, गुरु तोच ईश्वर, आणि तारक ब्रह्म तो निरधार, आणि म्हणून असावा त्यादर नापुल्या गुरु विषयी. गुरु म्हणजे शिष्याचा देव, मात्र देवाने देवासारखं वागलं पाहिजे. पूजा करायची आहे, कोणती मूर्ती बघावं लागते? मूर्त गुरुची पाहिली आणि माझी देव पूजा झाले. पूजा कोणती करायची आहे? पूजा गुरुची करायची आहे.
आणि मूर्ती कोणती बघायची आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. आ कोणी म्हणते मूर्ती पूजा करा म्हणते अत्या दयाळा करा म्हणते साहेब हो मूर्ती कोणती बघायची आहे कोणी म्हणते मूर्ती पूजा करा म्हणती यज्ञ दयाळा करा म्हणती यज्ञ आणि प्रथवीचे तीर्थ फिरोणी आणि नाही पाहिले जण कोणी म्हणाले मूर्ती पूजा करा कोणी म्हणाले यज्ञ करा कोणी म्हणाले होम हवन करा कोणी म्हणाले काही किच करा हे भानगड नाही. आता परमार्थामध्ये अनेक भानगड आहे निर्माण झाले मात्र देव एवढा सोपा नाही सोपाच आहे पण तुम्ही त्याला अवघड करून गेले. अवघड करायचं आपल्याच हातात आहे सोपं करायचं सुद्धा आपल्याच हातात आहे भानगडीत पडू नका. दोनच साधनाने देव घरी येतो एक म्हणजे नामस्मरण गुरुची पूजा आणि एक म्हणजे अन्नदान. बस दोनच साधनं आपल्याला जीवा जतन करायचे आहेत. मग अनेक शास्त्र झालेत अनेक मत झालेत आणि अनेक पंथ निर्माण झालेत या कलियुगामध्ये. हा लास्टचा कलियुग आहे बघतो आणि या कलियुगामध्ये माणसं काय करतील काय मार्ग नाही. आणि भक्तो अन्नदान आणि नामस्मरण आणि गुरुची पूजा याच्यानच आपल्या जीवाचा उद्धार होते. किती जरी साधन असले तरी कोणते साधन काही कामाचे नाहीत. सर्वात श्रेष्ठ अन्नदान सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचे चार दान आहेत सोळा दान आहेत. सोळा दानापैकी फक्त चारच दान श्रेष्ठ आहेत. पहिलं ते अन्नदान. अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून अन्नदानच आपल्याला करावं लागतं. अन्नदानाला तुम्ही घाबरता कमी पडते की कसं होते की एवढ्या माणसाला जेव घालायचा आहे कमी पडते की नाश होते याचा आपली भांडण चालू आहे. मात्र गुरु घरी स्वयंपाक करीता कोणी दिसत नाही राजा राजा
गुरु घरी स्वयंपाक करीता कोणी दिसत नाही दयाळा कोणी दिसत नाही हजारो पंक्तीतही काही कमी पडत नाही किती जरी पंक्ती जेवून दिल्या तरी काही कमी पडत नाही एवढं अन्नदान गुरु सांभाळून घेतात एवढं अन्नदानामध्ये महत्व आहे मग आपल्याला गुरुचं बघायचं आहे भक्तो गुरु कोण होय आधी गुरु कळायला पाहिजे शिष्याला गुरु म्हणजे देव होय मात्र देव देवासारखा वागला पाहिजे देवाच्या मनामध्ये द्वेष निर्माण नको वासना नको प्रपंचिक सुख घेण्याची बाधा नको गुरुच्या आता मनामध्ये प्रपंचिक सुख घेण्याचं किंवा पैशाचं धनलाभ व्हावं मला की प्रॉपर्टी जमा झाली पाहिजे आशेमध्ये गुरु गेला आणि आशेमध्ये जो गुरु घेतो गेला असेल तो फसून बसतो आशा एवढी खराब आहे बघतो आणि या जीवाला भ्रांती पडली आणि भ्रांती पडल्यामुळंच गुरु महाराज या कर्मभूमीला आले म्हणून आपल्या 10व्या विनंतीमध्ये सांगितले बघतो भ्रांती पडली आज ना परावतो पाठीला घरी वासना भ्रांती पडली या जनाला भ्रांती पडली या जना परवस्तू शोभ विना आणि पाठी लागली ही वासना हित काय ते कळेना जीवाला हित काय आहे ते कळायला तयार नाही मग आपल्याला गुरुचा मार्ग निवडावा लागतो गुरु करावा लागतो सात रस्ते आहेत पहिला रस्ता अज्ञानाचा दुसरा रस्ता अबुद्धाचा अशा प्रकारचे सात रस्ते आहेत सांगत बरं आपल्याला वेळ नाही करायचा आणि सात रस्त्यामधून अज्ञानी जीव कोणते होतो तुम्हाला सांगून देतो म्हणजे अज्ञानाची भ्रांतीच निघून गेली पाहिजे भ्रांतीच नको जीवाला असा सरळ जीव निघून गेला पाहिजे मोक्षा कोणते व्हायचा अज्ञान जीव जेवढे काय देवाला नमस करतात नमस करणारे सगळे जीव अज्ञानाच्या रस्त्याचे जे जे देवाला मागाले आपण मंदिरात जाताना एकटच आहे ना भीत घेऊन जाता कशाची घेऊन जाता आशेची आणि इच्छाची भीत घेऊन जाता की देवा मला हे मिळालं पाहिजे देव तिकडून बोंबलाय अरे हे भीत काढ तरच मी तुला भेटतो आपलं काय जायचं भीत आळवी करायचं देवाच्या मध्ये आपल्यामध्ये याने इकडून बोंबलाय देव तिकडून बोंबलाय कसा देव भेटणार आहे हित करता नाही झाले उपराता हित करता नाही झाले उपराता
मग आपल्याला अज्ञानपणा दूर करायची आहे भ्रांती पडली आजना परवस्तू शोभवेना पाठी लागली वासना इत काय ते कळेना म्हणून सांगितले भ्रांती नको जीवाला देवाला मागायचं नाही नवस नवस करतात बालाजीला जाऊन होंडे करून आले काय होय बापू नवस घेतो केस काढायचा नवस काय होय देव तुम्हाला काय केस मागायला काय आपल्या समोर आता केस कापून टाकू द्या माणूस जागेवर उठून जाते देवासमोर तुम्ही केस टाकाल त्या देवाला कसं वाटत असं हे वय अज्ञान जीव त्याला कोणतं ज्ञान नाही दैवता भक्ती केली पाहू कोण्या ठाया आयसे भ्रमले मूळ प्राणिया आणि त्याशी अज्ञान म्हणावे दैवताची भक्ती करतात दैवतानं निर्य चुकत नाही जीवाचे म्हणजे इयर हजार चुकत नाही म्हणून भक्तो मग अज्ञान पण काय होय अज्ञानाची भक्ती कामिक भावना देवाला मागावे जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी ते ते मिळते त्या त्या काळी आणि न मागता मिळते म्हणून सांगितले तरी आपलं मागणं चालू आहे देवाला मागायची गरज नाही गुरु कोण होय आणि गुरुलाच का शरण जावं काय काय जण म्हणाले तिघा जणाचा दत्त होय दत्तात्रय होय जबाब एका अनुसया मायला तिन्ही देवानी नग्न होऊन भोजन वाडा म्हणलं त्यांना तुम्ही देव म्हणाल का असंच बोलणं एखाद्या साधूला आलं तर गावातल्या पिंपळाच्या झाडाला मारता तुम्ही आमच्या मायला का म्हणलास मात्र आपल्याला फिकीर वाटायला तयार नाही कारण अनुसया मायला म्हणे आमच्या मायला म्हणून बघू द्या त्याची ना किताब म्हणजे तिघांचा दत्त नव्हे निघाले काय निघाले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर आणि महेश्वर सामोरी बसले मला दत्तगुरु दिसले तुम्हाला नाही दिगाचा दत्तच नव काय काय जण म्हणाले दत्त महाराजाला गंध हाय सर्वांग तुमचे शुभ्र दिसे सर्वांग तुमचे शुभ्र दिसे सर्वांग
Thank you.
करू नको तीर्थ व्रत करो नको तीर्थ व्रत भावे भजने सद्गुरुनाथ सगळ्या तीर्थाच माहेर दत्त भजन कर सगळ्या तीर्थाच माहेर गुरु कसे आले काय निमित्तान आले ऐशी झाली जीवाची नागवण म्हणून करपात्र बळीरी जनंदा कारण गोरावून ज्ञान पुरोहिता लागून जीवाची स्थिती सांगितली ऐशी झाली जीवाची नागवण म्हणजे कशी झाली जीवाची नागवण जीव इकडा आला आणि वाया गेला बघतो वाया गेल्याच्या नंतर मायेन गुरु महाराजाला इथं आणले जीवाची सोडवणूक करण्यासाठी आणि तर जीव वाया गेलाय सप्तवेशनामध्ये लंपट झाला सप्तवेशनेला लिंपे कदा प्रपंच मोहाचा किंचित नाही वादा अन नाम स्मरणी सदा अन सर्वाभूती दया समान सप्तवेशनामधला माणूस नको भक्तीमध्ये म्हणून जीवाजी चालला वाया मधून बाहेर काढले ते होता दुंदुंकार आतर्क मूर्ती अगोचर गुरु नाम दोन अक्षर आणि भरले होते धुंदुंकित अक्षर होते तेच अक्षरले तेथून विश्व उभारले तेथून विश्व स्थापिले आणि अवघे अर्धे अक्षर गुरु महाराजाला मायेनं पेटून काढले अदृश्य कल्प वर्षाच्या ठाई तो होता धुंदुंकार अदृश्य एक कल्प होत तिथून धूम धूम असा आवाज होऊ लागला आणि तिथून मायेनं गुरु महाराजाला काढले आणि निरालंब शिखरावर आणलं म्हणून आपण म्हणाले आरती मध्ये काय म्हणाल्या निरालंब शेखरे स्वामी रे वास तुमचा स्वामी रे वास आपल्या गुरु महाराजांचा निवास आणि तिथं सात प्रकाशाचा उजेडामध्ये महाराजाच सगुण स्वरूप दिसू लागलं सगुण स्वरूप दिसू लागलं महाराजाच म्हणून आपण त्याच आरतीमध्ये अजून काय म्हणाल्या म्हणजे स्वरूप पाहता म्हणे झाले Oh, my God.
ज्यांना मोक्ष पाहिजे असेल त्यांनी सद्गुरु करावा, सद्गुरु विना मोक्ष कल्पांती न होय. हे समर्थ रामदास स्वामीचं ग्रंथामधलं दासबोध जे त्यांनी लिहिला त्याच्यामध्ये सांगितलं, ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांनी सद्गुरु करावा. अजून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, श्री गुरु सारिका असा पाठी राका आणि इतरांचा लेखा कोण करी. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता साच उधरलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेनं उधारून गेलो म्हणले मला काय कमी आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव तुम्हा ऐसे. गुरुदत्ता गुरु महाराज खाली आले कोणत्या रूपामध्ये आले, काय घेऊन आले. ज्ञान भक्ती वैराग्य संगे घेऊन अवधूत आले. ज्ञान भक्ती वैराग्य संगे घेऊन आले अवधूत संगे I'm gonna go to the hospital.
पण आले आवत होता तीनही गुण घेऊन योगे आणि पाठविला शी जीवा सोडवण्याकरिता जीवाचे सोडवणूक करण्याकरता गुरु महाराज आले कोणत्या रूपामध्ये आले मायावेशे मन गुरु महाराज बाहेरच्या वेशात आले म्हणजे मनुष्य रूप धारण करून गुरु हा कर्मभूमीला आले गुरु कर्मभूमीला आले माणसाच्या वेशामध्ये आलो प्रत्येकामध्ये देव आहे बघतो बापूमध्ये देव आहे मला दिसलाय मला दिसते की नाही मला माहिती देव दिसायला जशी भक्ती पाहिजे तसा भाव पाहिजे आणि सर्वांना तुम्ही एवढे जण बसले तुम्हाला तळमळ आहे मला गुरु भेटला पाहिजे दत्त महाराज मला भेटले पाहिजे कलियुग सोपा आहे चहू युगामध्ये श्रेष्ठ कलिंद पावन जन्म सुफळ जरी मिळे सद्गुरु साचा आणि तरी मोक्षेची तात्काळ मोक्ष तात्काळ आहे आमचे पांचाळ महाराज सुद्धा आले भाव आहे मनामध्ये भाव आहे भक्ती आहे आपले नंबर एक ची भजनी आली मेडग्याची शिवचरण पारडकर ते सुद्धा आले म्हणजे सगळ्यांना एकीकडून तळमळ आहे गुरु कसा भेटल तू काय केल्याने भेटते सगळ्यांना तळमळ लागलेली आहे हीच तळमळ राहावं प्रभू दर्शनासाठी माझा जीव झाला मग अनुताप पाहिजे हे वय अनुताप सगळ्याला चांगला अनुताप महाराज भेटले पाहिजे एका चांगल्या टाळ्यावर टाळ्या वाजत भजन करा जय जय आनंद सद्गुरु जय जय सगळ्यांना जाण आहे मेल्याबरोबर या देहाला भिंतीला बसवतात प्रत्येकाला मरण आहे हा तू ऐका ध्यानोरा सर्वाशी लागले Oh, my God.
I'm
म्हणून म्हणले काय सांगितलंय आता तरी समजून चाल अरे म्हणा आता तरी समजून चाल ओ आता तरी समजून मात्र त्या देवळामध्ये फरक पाहिजे ते देऊळ म्हणजे निर्मळ पाहिजे ते देऊळ निर्मळ पाहिजे आपलं भरून गेले विषयानं वासनेनं इच्छेनं कामनेनं आपलं हे शरीर भरून गेलेलं आहे हे देऊळ भरलेलं आहे आणि ते पाहिजे तसा गुरु पाहिजे मग गुरु तसा पाहिजे मात्र गुरु आपल्याला करण्याच्या आधी काय सांगितलंय गुरु करायचा आहे तर आधी साधाव लागते नंतर गुरु नामंदन करावं लागते तुकार महाराजचा अभंग आहे आधी साधन साधावे आधी साधे Thank you.
साधन साधायचं आहे. ये तुकाराम महाराजांचा अभंग अजून तुकाराम महाराज काय सांगतात. सद्गुरु वाचोनी सापडेना स्वयं धरावे ते पाय आधी आधी आपण सारखे करीतात काळ आणि नाही काळ वेळ तयाला. लोह परिसाचा आणि साजे उपमान सद्गुरु महिमा आगा देतो तुका म्हणे कैसे आतडे जण आणि गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला माणूस विसरून गेला खरा देव ओळखू यायला तयार नाही. मग बघतो गुरु कर्मभूमी आले गुरुला आपल्याला शरण जायचं आहे. गुरु कसा पाहिजे हे कळालं पाहिजे. गुरु कसा पाहिजे. गुरु अशा भाषेच्या विरहित पाहिजे. आणि गुरु काय म्हणला पाहिजे. मला नाही कुणाची आशा आहे का गुरु दत्ता वाचो म्हणला पाहिजे. गुरु मनी नसावा निष्ठुर आणि शिष्याशी मारत असे ठोकर. गुरु मनामध्ये निष्ठुर समजा. गुरु सुद्धा भोळाच पाहिजे भाविकच पाहिजे. गुरु काय सांगते. ऐका भोळे भाविक जन नित्य करा गुरु चिंतन महातोष होतील दहन आणि गुरुचे स्मरण केल्या. हे भोळा भाविकाच काम होय कोणाचंही काम नव. भोळ्याचं आणि भाविकाच काम होय. इथं उर्मटपणा जमना आंबडे हे जमना. तर लहानपणा घेऊनच काम करून घ्यावं लागते. मोठेपणा जमना इथं. माझ्याजवळ अमुक ज्ञान टमुक ज्ञान मी परज्ञानी झालो. परज्ञान म्हणजे काय होईल हे कळायला तुम्हाला अनुभव पाहिजे. आणि अनुभवाची लास्टची प्रचिती आहे म्हणून आपल्या आरतीमध्ये सांगितले. आरते सद्गुरु प्राप्ते लास्टची प्रचिती म्हणजे अनुभव प्रचिती. हेच होय परज्ञान. अनुभव ज्याला आला ज्याला गुरु कळाला ज्याला दत्त कळाला ते होय अनुभव. ज्याला अनुभव आला त्याच काम झालं. अनुभव आला की गुरु महाराज तुम्हाला तिचं नाम देतात. मग बघतो गुरुच तत्व पाहिजे. पाच तत्वाचं देऊळ पाहिजे. गुरुला कोणत्याच प्रकारचं मैथून नसाव. सांगण्याच प्रकारचं मैथून असलं पाहिजे. डोळ्याचा मैथून म्हणजे चांगलं बघणं. देवाची मूर्ती बघणं हे वय डोळ्याचा मैथून.
कानाचा मैथून म्हणजे चांगलं देवाचं भजन ऐकणं भजन करणं हे होय कानाचा मैथून. तोंडाचं मैथून म्हणजे या तोंडानं गुरुचं नामस्मरण करणं अखंड भजन करणं हे होय तोंडाचा मैथून. हाताचा मैथून कोणता होय दान धर्म करणं हे होय हाताचा मैथून. पायाचा मैथून म्हणजे माहुराची वारी करणं माहुराला जाणं आपल्या बापून प्रण घेतले तर पौर्णिमेला जायचं होय जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जायचं होय. जीव गेल्यावर कसं करावं आपोआप जाते जीव यांचा चिकडी लागलं मन बोधिता बोधिता आणि बोध रूप होते मनाला बोधवावं लागते म्हणून बोध शक्ती घेऊनी वाऱ्यापेक्षा वेगानं धावणार मन आहे म्हणून बापू म्हणा मन चंचल हे आवरे ना मन चंचल म्हणून काय म्हणले हा चला मावरा चला मुखाने रंत रंत बोला चला मावरा चला मुखाने रंत लागले मैथून म्हणून या मैथुनाच्या वेगळं व्हायचं आणि हे मैथून लावून घ्यायचे आता दुसरे मैथून काही कामाचे नाहीत. मग अशा प्रकारचे मैथून गुरुला नको शिष्याला पण नकोच मात्र गुरुला नको असं सांगितलंय. आणि आनंद मार्गाला अनेक प्रकारानं दोष देणं चालू आहे
कोणी मनाने लई परत ज्ञानी झाली येईला कोणता दिवस सापडते आमचंच बरं होय बापू मात्र गुरु हाच खरा होय सगळ्या संतांनी सांगू केलं सगळे संत एकच सांगतात आपल्याला ओळखू येते वळायचं नाही तुम्ही आपल्याला नाही आम्ही वळच ना किती म्हणा आम्हाला वळायचं नाही मग म्हणून काय म्हणतात महाराज हा देऊ नका या दोषान मार्गाला निर्गुण निराकार द्यायची भक्ती नव गुरुला सुद्धा दोष देता येणार शिष्याला बी देता येणार गुरु आणि शिष्य दोघं एक मनानं चालले पाहिजे तरच तुम्हाला देवाची भेट होते गुरु करायचा देवाला पंचतत्वाचे देऊळ आत जोता ही निर्मळ गुरुची जोत निर्मळ पाहिजे गुरु रायाने मोज मला दावली Thank you.
अशा प्रकारचा गुरु पाहिजे, पंचतत्वाचा गुरु पाहिजे, म्हणजे शरीराचाच पाहिजे. आता गुरु अवयव अगम अवयव अभंग पूर्ण पाहिजे. काय सांगू गुरुची मात, काय सांगू गुरुची मात, माग फार गेल हित, माग फार गेल हित. भक्तो आपल्याला गुरु पाहिजे, देहाला जीवाला गुरु शिवाय सगळे माणसं कच्च्या. या साडेतीनाथाच्या शरीराला गुरुचं आवरण पाहिजे, तरच शिष्या मजबूत होतो, नाहीतर मजबूत होत नाही. शिष्याचं नातं बळकट आहे, सगळ्याच नात्यापेक्षा बळकट नातं गुरु आणि शिष्याचं आहे. तरी गुरुला शिष्य कळला आणि शिष्याला गुरु कळला, दोघे बसतात तो काहीच कळला. गुरु कसा पाहिजे? एक दानी करणारा गुरु पाहिजे. कसा पाहिजे? एक दानी करणारा गुरु पाहिजे. हा गुरुदेव जीवाचे दानी Yeah.
एकदानी करणार अशा प्रकारचा गुरु पाहिजे. शिष्य म्हणजे महाराज आम्हाला एकच पाहिजे, एकच देऊन टाकलं, एकच दानी होय दत्त, दत्तच देऊन टाकले म्हणतो. मग आपल्याला गुरु करायचंय. गुरु करण्यासाठी गेल्याच्या नंतर, गुरुकडे गेल्याच्या नंतर गुरु काय सांगते शिष्याला, तुला गुरु करायचं आहे, मात्र गुरु करण्याआधी तुला चार साधना साधावे लागतात, मात्र चतुष्ट साधना संपन्न होऊन गुरुला शरण जायचं आहे. प्रथम चतुष्ट साधना संपन्न होऊन मग पार खावे सद्गुरु रत्न, मग पार खायचंय सद्गुरु रत्न. आणि तयाच्याच कृपा प्रसाद आहे आणि जीवाचे सोयीत होय, त्याच्याच प्रकारे जीवाचं सोयीत होते, तेनच करता जीवाचं स्वहित. मग गुरु कसा पाहिजे, अवयव अभंग पूर्ण पाहिजे. तरी लोक काय म्हणतात, हा वेडा वागडा गुरु हमाला देवा समान, शिष्याला गुरु चांगला पाहिजे. आणि गुरुच्याच कृपेना आनंद देवदत्त, गुरुच्याच कृपेना आहे, दुसऱ्या कोणाच्या कृपेना नाही. म्हणून सद्गुरु स्वामी कृपे आनंद देवदत्त, गुरुच्याच कृपेने
कृपेनं देव दत्तो दुसऱ्या कोणाच्या कृपेनं नाही काय नाही म्हणून काय सांगितले एका अभंगामध्ये आनंदा वाचून उधार नाही अवतार येती सभेच विद्या जाती तैसे नवे दत्तात्रेय मूर्तीन कल्पांती नास असे नाम कल्पांती नास नाही गुरु महाराजांचा अविनाश वस्तू आहे आणि अविनाश वस्तूलाच भजावं लागते पूजावं लागते मग गुरु करायला गेल्या आणि गुरुच्या घरी नाम पाहिजे नामाचं शस्त्र पाहिजे दुसरं शस्त्र जपणार आजकालचे गुरु क्या ठेवाले खंजर हात जवळ तिला भीती आहे येऊन मारून टाकल रात्री मधूनच मात्र जर आनंद नामाचं जर शस्त्र असलं तर काहीच करू शकत नाही आणि ते वरी जाताना मोक्षाकडे जाताना आपल्याला तेच शस्त्र पाहिजे आपल्या रूपालीमध्ये काय सांगितले आनंद नामाचे शास्त्र घ्यावणे जाय मोक्षाला हे शस्त्र पाहिजे गुरुलाच भीती आहे शिष्याला काय उतारणार आहे गुरुच मरणाला भियालाय मरणाला भिल्या जमना एक दिवस मिळालेलं होय जायच सत्य होय जन्मा येऊन केलास काय आणि कधी धरलास काय गुरुचे पाय पाय धरावं लागते गुरुचे पाय ताकद आहे म्हणून काय म्हणले पायाचा मी दास दत्ता अर्जे पायाचा दास होय
गुरुच्याच पायापाशी सगळे तीर्थात सर्व कमांडलू तीर्थ चरण तीर्थाचा नकळे अंत आगम निगम झाले थकित म्हणून निराई लासे गुप्त आरती पौर्णिमेचे असोय भक्तो सर्व तीर्थ महाराजांचे पायापाशी असे म्हणून महाराजांचेच पाय धराव लागतात कोणाचे पाय धरता येणार आल्या जन्माचा नर देहाचा करा विचार जाणार ही शरीर सुखाचे मग भक्तो शरीर सुखाचं घर होय क्षणिक सुखाचं घर होय आणि एकादशी जाणार आहे या क्षणिक सुखासाठी बघू नका गुरुला शरण जा आत्ताच आहे वेळ म्हणून धरा धरा गुरुचे पाय हाचे धरण्याचा Thank you.
गुरुचे पाय पाय गुरुचे धरावे लागतात. मग गुरु गेल्याच्यानंतर गुरु जवळ तीन आपल्याला काहीतरी आपल्यासोबत ठेवायचं, तीन ठेवा काय होत ते तीन तुम्हाला सांगून देतो. तन मना धन अर्पून गेलो सदगुरुला शरणा.